वादळ वाऱ्यात मुलांना बाहेर काढू नको असं म्हणून कामावर गेलेला बाप पुन्हा कधीच घरी परतला नाही वादळ वाऱ्यात त्याने बायकोला कपड्यांची घडी घालायला सांगितली बायकोने कपड्यांची घडीही घातली पण वादळ वाऱ्यात तिच्याच संसाराची घडी पूर्णपणे विस्कटली घाटकोपरच्या होर्डिंग खाली केवळ माणसंच नाही तर त्या माणसांच्या जीवावर पोट भरणारे कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झालेत याची साक्ष देणारी होर्डिंग दुर्घटनेची भीषणता दाखवणारी आणि संवेदनशील माणसाच्या काळजात हात घालणारी ही कहाणी आहे घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर होर्डिंगच्या रूपानं जणू आभाळच कोसळलं पेक्षा जास्त लोकांना आपल्या घेतलं त्यातलेच एक व्यक्ती म्हणजे वर्षीय जाधव जाधव हे खाजगी चार चाकीवर ड्रायव्हर आहेत म्हणजे हातावरचं पोट पूर्वेश जाधव ठाण्यातल्या आंबेडकर नगरात भाड्याने राहतात भाड्याचे घर आणि हातावरचं पोट घेऊन पूर्वेश आयुष्याशी दोन दोन हात करत होते एक मुलगा मुलगी आणि पत्नी अशा छोट्याशा कुटुंबाचे एकुलते एक करते पुरुष हे पूर्वेशच होते पण या कुटुंबावर काळाने घाला घातला दुपारी बारा वाजता घरून निघालेला एका लेकीचा बाप पुन्हा कधीच घरी परतला नाही आम्हाला जाताना फक्त सांगितलं की आता मी कामाला चाललोय बारा वाजता ते कामावरती गेले त्यानंतर आम्हाला संध्याकाळी दहा वाजता कॉल आला नंतर तेव्हा कळालं ते की ॲक्सिडेंट झालेला आहे अशा अशा प्रकारे मग त्यानंतर directly आम्हाला ल हे समजलं की ते ऑफ झाले म्हणून वडील घरी परतले नाहीत पण त्याच घरावर एखाद्या कडाडत्या विजय सारखा एक फोन धडकला तुमचे बाबा आता या जगात नाहीये त्यांनी कायमचा जगाला निरोप दिलाय रुग्णालयातून आलेल्या या फोन नंतर जाधव कुटुंबाने काय आक्रोश केला असेल हा विचारच काळजाचा थरकाप उडवणार आहे पूर्वेश जाधवांच्या पत्नी अजूनही धक्क्यात आहे सांगितलं वारा पाऊस आहे तू घरातून बाहेर मुलांना घेऊन जाऊ नको मी अर्ध्या तासामध्ये येतो तर मी वाट बघत बसले तर ता, अर्धा तास झाला तरी आले नाही तर मी त्यांची वाट बघतच राहिले त्यांच्यानंतर मला त्या मालकाने फोन केला का वहिनी तुम्ही ताबडतोब निघून या असा असं ऍक्सिडेंट झालेला आहे तर मी माझ्या भावांना घेऊन तिथपर्यंत गेले मग माझा मिस्टर साडेचारला भेटले त्या काढले तेव्हा तेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेत आय सी ओमध्ये खाल, खाली खाली काही नको फक्त मला न्याय पाहिजे आपलं कुंकू पुसलंय एक वेळ हे दुःख ही माऊली पचवेलही पण महिना भरल्यावर घराचं भाडं कोण देईन मुलांच्या शिक्षणाचा खर्च आता कोण करेल घरात दाना पाणी कसा येईन असे कितीतरी प्रश्न तिला अस्वस्थ करतायत ज्याला अजूनही दुनियादारीची समज नाहीये बापाने ज्याला कधीच परिस्थितीच्या झळा पोहोचू दिल्या नाहीत अशा लेखाचं आता बालपण हिरावलं जाणार आहे वडील गेलेत म्हणून त्यालाच घरातला कर्ता पुरुष म्हणून उभं राहावं लागणार आहे मुख्यमंत्र्यांनी मृतांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे पण ती या कुटुंबापर्यंत लवकरात लवकर पोहोचणं गरजेचं आहे घरातल्या करत्या पुरुषाची कमी कुठल्याच मदतीने भरून निघणार नाही पण निदान तीच मदत या लोकांना जगण्याचं बळ देणारी ठरेल म्हणून आम्हाला न्याय हवाय अशी या कुटुंबाची ही मागणी आहे यांची मागणी लवकरात लवकर पूर्ण होऊन यांना न्याय मिळालाच पाहिजे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका